आसोला या गावामध्ये 300 घरांच्या लोकांची पाण्यासाठी भटकंती। भारत निर्माण योजनेमधून पाण्याची टाकी होऊन सुद्धा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नाही। तेव्हा मी त्या गावामध्ये गेली असता सर्व समूहातील महिला जमा करून मी तिथे मीटिंग घेतली। पाण्या टाकी पण त्यात पाणीच नाही, पाणी नाही। 300 रुपये मला भरतो आम्ही या पाण्याचा। गावात पाण्याची टाकी नाही का? गावात पाण्याची टाकी आहे, 5 वर्षापासून आम्हाला पाणी मिळत नाही। तिथे गावातले सरपंच अशाच म्हणतात पाणी सोडतो आणि लोक पाईप फोडतात। पैसे जमा करून घेतात आणि बिल भरेल। 5-6 वर्ष झालेत आम्हाला 5 वर्षापासून पाणी येत, 1 वर्ष 6 महिने आलं नाही पाणी आम्हाला। अशाच समूहामध्ये शांताबाई थोरातीचा व्यवसाय मजुरी करण्याचा आहे। झाडू बांधण्याचं काम ती करते। महिन्याकाठी तिला 400 ते 500 रुपये मिळतात, परंतु त्या 400 ते 500 रुपयामधून 300 रुपये पाण्याचे द्यावं लागतात। हे त्या कुटुंबाला परवडण्यासारखं नाही। म्हणून असे अनेक कुटुंब पाण्यापासून त्या गावामध्ये वंचित आहेत। 1 किलोमीटर पाणी आहे, पाणी आलं पाहिजे। रिसोड येथील BDO ना जर फोन करून त्यांच्यावर दबाव आणला तर आसोला या गावामधील 300 घरांच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो। BDO चा नंबर आहे 85-50-97-82-05। या फोनवर फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा। मी रोहिणी खंडारे वाशिमवरून महाराष्ट्रावरून इंडिया अनहर्टसाठी।